नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एक कथा ऐकायला मिळणार आहे आणि तीही मथुरेच्या कुस्तीगीर आणि त्यांच्या आखाड्यांबद्दल। तर नक्कीच हा व्हिडिओ रोचक असणार आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा ही विनंती। मित्रांनो, एकेकाळी दूरवर प्रसिद्ध असलेले मथुरेचे आखाडे आज ओसाड पडलेले आहेत। एक काळ असा होता की लहान मोठ्या 150 अधिक आखाड्यांमध्ये कुस्ती जोरात होती। आज हे आखाडे प्रभावशाली लोकांची वैयक्तिक मालमत्ता बनलेले आहेत आणि हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आखाडे शिल्लक आहेत। मथुरेतील पैलवान हत्तीच्या चालीने डौलात घरोघरी आखाड्यात जात असत, तेव्हा येणारे लोक त्यांच्याकडे तळमळीने पाहत असत आणि त्यांचा अभिमान वाटत असे। मजबूत शरीरयष्टी असलेल्या त्या पैलवानांना पाहून लोक नाचायचे। इतिहास सांगतो की मथुरेला मल्लविद्येच्या बाबतीत काही जुळत नाही। अविभाजित भारतातील पंजाब प्रांतातील अनेक शहरातील म्हणजेच अमृतसर, लाहोर, लुधियाना, जालंधर, पटियाळा, मथुरेचे फक्त 4 पैलवान कुस्तीत भाग घेत असत। वास्तविक पौराणिक कथांमध्ये कंसाचा मल्ल चाणूर मुशितकाचा उल्लेख आहे। चाणूरने कृष्णाशी कुस्ती केली होती, परंतु अकबराच्या काळापासून मथुरेतील आखाडे व पैलवानांची अस्सल माहिती मिळू लागते। मथुरा येथील किशोरी रमण डिग्री कॉलेजच्या गेटवर 50 फूट उंचीवर बांधलेला अकबरकालीन चौकी आखाडा आजही सुरक्षित आहे। अकबराच्या काळात पैलवान चौकी आखाडात अलदत्त आणि कुलदत्त नावाचे 2 कुस्ती खेळत, ते बीट्स बनवण्यात तज्ज्ञ मानले जात होते। दिवसाच्या शेवटी कुस्तीचा सामना संपला की दोन्ही पैलवान आखाड्यात उभे राहून टाळ्या वाजवायचे। 1/2 किलोमीटर अंतरावर असलेल्या चौबिया पांडे यांच्या घरी आपल्या मुलाची वाट पाहणाऱ्या पैलवानांच्या आईला तो आवाज ऐकू यायचा आणि ती आपल्या पैलवान मुलांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात व्यस्त व्हायची। खुणखुण आणि पै नावाच्या 2-4 भावांची कहाणी खूपच रंजक आहे। खुणखुण आणि पै हे भरतपूर राज्याचे पैलवान होते। इंग्रजांनी ऐतिहासिक चौकी आखाडा नष्ट करून रस्ता बांधण्याचे काम सुरू केले होते। मथुरेच्या पैलवानांना ते सहन झाले नाही। खुणखुण आणि पै रात्री भरतपूरहून मथुरेला पळत असत आणि इंग्रजांनी बांधलेला रस्ता कापून रात्री 30 किलोमीटर अंतर कापायचे, भरतपूरला पळून जायचे। सकाळी इंग्रजांनी रस्ता दुरुस्त करून घ्यायचा। हा क्रम अनेक दिवस चालू होता। पराभूत झाल्यावर चौकी आखाडा सुरक्षित ठेवण्याचा निर्णय इंग्रजांना घ्यावा लागला। आजही हा रस्ता चौकी आखाड्याला स्पर्श करताना दिसतो। बडोद्याचा राजा गायकवाड खंडेराव यांना कुस्तीची आवड होती आणि प्रसिद्ध पैलवानांना घरात ठेवायचे। 1965 त्यांच्याकडे 1000 पैलवान होते। यामध्ये पंजाबमधील कुस्तीपट्टूंच्या तुलनेत मथुरेतील 24 पैलवानांची संख्या सर्वाधिक होती। हव्वा गुरु, उद्धव गुरु, भंगा गुरु, हिरा चौबे, दाऊ चौबे, नथू, श्रीगुरु, पिनुजी इत्यादी पैलवान महाराजांना कुस्तीचे डावपेच शिकवत असत आणि त्यांचे संपूर्ण आयुष्य कुस्तीपट्टूंचे सामर्थ्य पारखण्यात घालवित असत। लंगोटी परिधान करून महाराज रिंगणात उतरले तेव्हा मातीवर गुलालाचा जाड थर पसरला होता। या काळात चुनचुन चौबे हे कुस्ती विश्वात धमाकेदारपणे उदयास आले होते। 1886 त्यांनी कानपूरच्या कुस्तीपट्टू मिसिरला हरवून प्रसिद्ध मिळवली। सूरजनाट आणि चुनचुनची कुस्ती बिहार राज्यातही चर्चेचा विषय बनली होती। ही कुस्ती 7 चालली आणि ती बरोबरीत संपली। डांगी चौबे, माथो चौबे, देविया, मोरखी, चौहारी, भाऊंडू, महादेव इत्यादी पैलवान 19व्या शतकाच्या शेवटच्या दशकात मथुरा आणि इतर शहरातील आखाड्यांमध्ये खेळ खेळत असत। देविया चौबे हिने दरभंगा राज्यात सिंहाशी कुस्ती केली आणि ती गंभीर जखमी झाली असे म्हणतात। पैलवान महादेव आंधळा होता। आखाड्यात समोर उभ्या असलेल्या पैलवानांशी तो हस्तांदोलन करायचा आणि मग त्याला कुस्तीचा सामना जिंकायला वेळ लागली नाही। 1920 अनेक वर्ष मथुरेच्या आखाड्यांमध्ये बलदेव गुरूंचे नाव गुंजत होते। बलदेव गुरूंच्या भक्तीने प्रभावित होऊन पत्रकार शिरोमणी पंडित बनारसीदास
चतुर्वेदी यांनी विशाल भारत मध्ये पूज्य बलदेव गुरु हा लेख लिहिला होता. स्वातंत्र्यपूर्वी सप्पो चौबे, घडे चौबे आणि चंद्रसेन या कुस्तीपट्टूंची नावे मोठ्या आदराने वापरली जात होती. स्वातंत्र्यानंतर मथुरेत मोहन हे एकमेव कुस्तीपट्टू होते. साधारण 1950 सालची गोष्ट आहे. राज्यमंत्री लक्ष्मीरमण आचार्य यांनी मथुरेत पुरणच्या अमृतसरच्या कुस्तीपट्टूसोबत मोहनची कुस्ती करण्याची योजना आखली. परंतु मोहनचे मजबूत शरीर पाहून ते घाबरले आणि नंतर दिल्लीतील एका प्रसंगी नेहरूजींना भेटले. पैलवानांना हात जोडायला मिळाले. जनरल करियप्पा आणि महाराजाचा पटियालाही तिथेच होता. पण मोहनचे हात पाहून पुरण पुन्हा घाबरला आणि त्याने कुस्ती केली नाही. यानंतर मथुरेचे आखाडे पैलवानांसाठी तळमळले होते. तोपर्यंत मथुरेतील प्रत्येक भागात स्वतःचा आखाडा होता. मोठमोठ्या आखाड्यांच्या शाखा शहरामध्ये असायच्या. भागवत आखाडा, लक्ष्मण आखाडा, गिरधरवाला आखाडा, भूतेश्वर आखाडा, खेरवाला आखाडा इत्यादी आखाडे त्यांच्या काळातील प्रसिद्ध आखाडे होते. जमिनीच्या वाढत्या किमतीमुळे बहुतांश आखाडे आधुनिक सशस्त्र पैलवानांनी ताब्यात घेतले. मालकीच्या प्रश्नावरून अनेक आखाडे न्यायालयात वादग्रस्त ठरले. पूर्वीच्या पैलवानांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रयत्न करण्याशिवाय दुसरी कामे नव्हती. त्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी काहीही संबंध नव्हता. मार्च 1956 अफगाण शासक अहमद शाह अब्दालीने मथुरेत लूटमार आणि नरसंहार करून कहर केला होता. त्यावेळी धीरा आणि फकीरा नावाचे दोन पैलवान होते. सामान्य माणसांप्रमाणे दोन्ही पैलवान अब्दालीच्या फौजेकडे बघतच राहिले. या पैलवानांनी आक्रमकांना विरोध केला नाही. अशा परिस्थितीत तत्कालीन पैलवानांचे मौन आजही दुखावते. असे म्हणतात की कुस्तीपट्टू शारीरिकदृष्ट्या नक्कीच मजबूत असतो, परंतु स्वभावाने तो शांत असतो. एखाद्या पैलवानाला राग येऊ लागला तर तो पैलवान आता पैलवान राहतच नाही. दूध, तूप आणि बदामाची आखणी म्हणजेच मथुरेच्या पैलवानांची ही कामगिरी. मित्रांनो, ही कथा, ही गोष्ट, ही पैलवानांची जी कामगिरी आहे ती तुम्हाला ऐकून कशी वाटली, पाहून कशी वाटली हे नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज आपल्या या चॅनलवरती उपलब्ध आहेत, तेही नक्कीच पाहायला विसरू नका. कारण आपल्या या चॅनलवरती महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी आणि रुस्तम हिंद अशा प्रकारच्या पैलवानांची संपूर्ण माहिती आहे. आणि ती माहिती पाहिल्यानंतर तुम्हालाही आनंद होईल. तीही माहिती नक्कीच तुम्ही पहा. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. तर मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या काही अशाच किस्स्यांसोबत किंवा माहितीसोबत. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.